नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज मी एकदम गावाकडच्या सासूबाईच्या पद्धतीने हा मिरचीचा खडा बनवणार आहे चला तर सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक लोखंडी दवा ठेवलेला आहे तुम्ही तुमच्याकडे असेल तो घेऊ शकता त्यावर मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पण तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट घेऊ शकता किंवा मीडियम पण घेऊ शकता तर छान एक ते तुम् दोन मिनटं आपण तव्यावर भाजून घेणार आहोत आधी असा मिरचीचा खरडा केला की जेवणाची तर काय तोंडाची पण चव खूप वाढते आणि खूप छान होतो एकदम वेगळ्या पद्धतीचा हा मिरचीचा खरडा आहे एकदम गावराम पद्धतीचा जुन्या पद्धतीमध्ये असा बनवायचे तसा मी तुम्हाला बनवून दाखवत आहे बघा छान आपल्या मिरच्या भाजलेल्या आहे त्यामध्ये घालूया आता पंधरा ते हो वीस पाकळ्या आहे लसूणच्या त्या सोलून घ्यायच्या नाही आपल्याला तशाच घालायच्या आहे त्यामध्ये त्याने आणखी चव येते त्यामध्ये घालायचं आहे जाडमीठ जाड नसेल तर तुम्ही बारीक पण घालू शकता ते तुमच्या अंदाजानुसार तुम्ही घालायचं आहे तुम्हाला खारट आवडतो की कमी मीठ पाहिजे त्यासाठी कारण हा मिरचीचा खरडा थोडासा खारटच असतो आणि आपण आता ह्या तांब्याच्या साह्याने पूर्ण या तव्यावरच आपण हे बारीक करून घेणार आहोत जाड मिठामुळे काय होतं की मिरची आणि लसूण पटकन बारीक होतो तर बघा खालून आपला गॅस पण चालू आहे आणि वरून आपण तांब्याच्या साह्याने हे सर्व बारीक करणार आहोत गावाकडे जुन्या बायका ह्याच पद्धतीने मिरचीचा खडा करायचा खूप छान होतो तुम्ही जर केला तर तुम्हाला पण नक्की आवडेल बघा छान तांब्याच्या साह्याने आपलं लसूण आणि मिरची छान बारीक झालेली आहे जास्त पण बारीक करायचं नाही आहे ह्याच पद्धतीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे बघा छान आपल्या मिरची लसूण आणि मीठसुद्धा बारीक झालेला आहे आपल्या तांब्याला लागलेली सर्व मिरच्या आपण बोटाच्या साह्याने काढून घेऊया आता आपण मिडियम गॅसवरच हा मिरचीचा खरडा भाजून घेणार आहोत आपल्या मिरच्या भाजलेल्या होत्या त्यामुळे याला जास्त वेळ लागणार नाही आहे भाजण्यासाठी एकदम खरपूस असा हा मिरचीचा खरडा तयार होणार आहे आता सासूबाईच्या पद्धतीने माझ्या यामध्ये आपण एक सिक्रेट वस्तू घालणार आहे ती म्हणजे एक चमचा बाजरीचं पीठ घालायचं आहे यामध्ये याने आपला मिरचीचा खडा एकदम सुंदर आणि अप्रतिम होतो एकदम चविष्ट होतो एकदम गावाकडच्या पद्धतीने माझ्या सासूबाई नेहमी याच पद्धतीने करतात म्हणून मी आज तुम्हाला दाखवत आहे ते पीठ पण आपण थोडंसं भाजून घेऊया आधी छान दी। एक दीड मिनटं आपण भाजून घेऊया एक, एक ते दीड मिनटं भाजल्यानंतर आपण आता एक च्यामध्ये अर्धा चमचा तेल घालूया तेल घालून एकदम खरपूस मंद आचेवर आपण याला भाजून घेऊया तुम्ही जर हा मिरचीचा खडा एकदा बनवला तर नेहमी नेहमी करून खाली एवढी अप्रतिम चव आहे याची एकदम गावरान आणि गावाकडच्या पद्धतीनेच मी बनवलेला आहे माझ्या सासूबाईने मी अशाच मिरचीचा खडा बनवता म्हणून मी आज तुम्हाला हा दाखवलेला आहे बघा एकदम खरपूस असा मिरचीचा खडा भाजून तयार आहे एकदम कुरकुरीतच हा मिरचीचा खडा तयार झालेला आहे हा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून पण ठेवू हो शकता अजिबात खराब होत नाही यामध्ये कुठेही पाणी वापरलेलं नाही आणि मिरची आणि लसूण पूर्ण कुरकुरीत झालेला आहे त्यामुळे अजिबात मिरचीचा खडा खराब होत नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत आनंदी राहा आणि मजेत खात राहा धन्यवाद